नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव द्यावं यासाठी पनवेल इथं सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये वारकरी महामंडळ, महाराष्ट्र राज्य, पनवेल महापालिका व्यापारी संघ तसेच उरण तालुका वारकरी संप्रदाय सामाजिक मंडळानं लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्ष कृती समितीला जाहीर पाठिंबा दिलाय. पनवेल इथं सोमवारी झालेल्या बैठकीत वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीनं हबप अजय महाराज पाटील, पनवेल महानगरपालिका व्यापारी संघाच्या वतीनं पनवेल व्यापारी संघाचे अध्यक्ष नारायण ठाकूर, कळंबोली व्यापारी संघाचे अध्यक्ष कमल कोठारी, संजय जैन आणि इतर व्यापारी संघाचे पदाधिकारी आणि उरण तालुका वारकरी संप्रदाय सामाजिक मंडळाच्या वतीनं अध्यक्ष गोपीनाथ ठाकूर व पदाधिकारी यांनी पाठिंबा पत्र कृती समितीला सुपूर्द केले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार डॉ संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर जगदीश गायकवाड, कॉम्रेड भूषण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, राष्ट्रवादीचे गुलाबराव वझे, जेडी तांडेल, दीपक म्हात्रे, भाजपचे युवा नेते दशरथ भगत, भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, कामगार नेते सुरेश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.